इलेक्टेड MLA आसा बाब रुडोल फर्नांडीस, तो बीजेपीन जॉयन जाल्ल्या कारणान ताणें एक न्यू ट्युरिजम स्पॉट म्हणून क्रिएट केला. दीस इज द न्यू लेक सार्कॅझम. सार्कॅझम कुशीक दवरलो जाल्यार मेरशेन हाज्या पयलीं अशें एक 15-20 वर्सां पयलीं बुट्टी येताली. पूण ज्या तरेन हांगाचो डॅवलपमेंट केला, इनफॅक्ट हांगा जी कोर्टाची बिल्डींग बांदल्या, ती कोर्टाची बिल्डींग बांदता आसतना फूल जे शेतां आशिल्लीं तीं पुरयल्या. शेतां पुरयल्या कारणान जे कान हांगा आसताले, आमच्या ल्हानपणांतल्यान आमी अशे वताले, तो रस्तो रेजूय केल्लो, पूण तोय आज बुडला. आज परिस्थिती अशी आसा की तुमी लोकांक कसो त्रास जाता ते पळयला, लोकांच्यो बायक बंद पडल्या, हें पडलां. आतां उदक वचपाक खंयच वाटना, पण उदक वतलें खंय? सो विदाउट एनी प्रॉपर प्लॅनिंग त्यांना रेज करता आसतना हांगाय त्यांनी कलवट बांदिल्ले, पण ते कलवट म्हाका दिसता कशें बांदल्या, कितें बांदल्या ते आमकां कळना. द वे थिंग्स आर रायट नाव, ना पंचायतीक पडला, ना हांगाच्या MLAक पडला, हांगा कितें चल्लां तें. ट्रॅफिक जी परिस्थिती आज मेरशेची जावन पडल्या, लँड फिलींग केल्या, लँड फिलींग करता आसतना कंप्लिटली कांयच हाजेर कंट्रोल दवरूंक ना. लोक हांगा येवन येवन बंद पडटा. सो आयज मॅकॅनिकाक भरपूर फायदो आसा करून, मातशें तरी लोकांचें करून गेल्लें वर्सा. अशें न्ही काय, आयज काल हाज्या पेक्षा वायट परिस्थिती आशिल्ली. आज मातसो पावस कमी आसा, सुकती लागल्या. हय, पूण आतां जर मातशे वेळान भरती येत जाल्यार हांगा आनी 1-1.5 फूट वर पाणी उदक वयर सरलें. पंचायतीन इमिजिएटली हांगा येवन एक्चुली कितें तरी हें करपाक जाय आशिल्लें, पण पंचायतूय खंय तरी गायब दिसता, आमचो MLA खंय तरी गायब दिसता, आनी लोकांचें पडून गेलें ना. आतां पेट्रोल पडलो बंद, ही परिस्थिती आसा लोकांची. फुडें वचून आमी फुडें पळय, हांगा हें उदक कमी आसा, हांगा तें फुडें वाडटा. आजची वयर घे, सोमतो वचची भितर. सो अमित बाबा हांगा कोर्ट येवपाचो आसा. हय, हो जो कोर्ट आसा, कोर्ट बिल्डींग, ही कोर्ट बिल्डींग म्हाका दिसता आनी सर अशी पाणी बहुत आहे, हर घर चल, चलो चलो. क्रिएटेड बाय हॅपोजेट डेव्हलपमेंट विच इज बींग सपोर्टेड बाय लोकल पंचायत, जी भारतीय जनता पार्टी अंदर आसा, आनी जो लोकल MLA जो आज भारतीय जनता पार्टीक जॉयन जाला, तेन्ना खरीच जर घरांक गोंयांत मेर्शेकाराक गरज आसा, ते शूड हॅव बीन हियर. आतां ती कोर्टाची बिल्डींग येना, आतां 2-3 मंथ्सान ती ओपन जातली, हांगा ट्रॅफिकूय वाडटलो. आनी ही जर अशीच परिस्थिती उरली जाल्यार तो रोड करता आसतना उदक वचपाक खंय तरी वाट करूंक जाय आशिल्ली. हायवे बांदला, हायवेकय ताणी थंय जे उदक प्लग जातालें ते काडपा खातीर एक कलवट बांदला नवो. आतां आफ्टर हायवे इज कम्प्लिटेड, तेतूय देर इज एब्सोल्युटली नो प्लॅनिंग इन दीस गव्हर्मेंट. आनी हें जर अशेंच उरलें जाल्यार म्हाका दिसता ही परिस्थिती आनी 1-2 दीस पावस पडत जाल्यार हांगाच्यान गाडयो वचपाच्यो बंद जातली. देर इज नो वे समडी कॅन पास थ्रू. आतांच तुमी परिस्थिती पळयल्या, आय थिंक इमिजिएट हांगासर सोल्युशन काडप इज इम्पॉर्टंट. आनी तें काडटलो जाल्यार म्हाका दिसता एकदां MLA आनी PWD आमी मागता, PWD की तेणें हांगा येवन हांगा इमिजिएटली कितें तरी सोल्युशन काडचें म्हणून. लोकल फूड वेंडर्स, वेजिटेबल वेंडर्स बीन बसताले, तेंचे फॅमिली बिजनेस ती सगळे धंदे हरशे म्हणून पाडूच पडले लोकांचे, जे हांगा कोण बारीक बारीक सारीक कितें कोण कितें करताले ते गेलेच. पूण मेन इम्पॉर्टंट म्हणजे मेरशे येतलो कसो? एक तर तुका चिमला वचून येवचो पडलो, थंय कन्स्ट्रक्शन हॅपजडली चालू आसा, त्यामुळे थंय ट्रॅफिक जॅम जाता अप टू 1 एंड.
या सायडीतल्यान कालापूरच्यान येतलो जाल्यार त्या सायडीच्यान तीच परिस्थिती आसा. पूण मेर्शेकारांनी स्वताचो रस्तो सोडून भितर येवप कशें हो व्हडलो प्रश्न आसा. एक गजल तुमकां सांगता, आमचें मत अशें आसा की सरकारान हे पयशे सगळे डेव्हलपमेंटाक वापरले काय ना अशेंच दोरी येता न्हय. आतां 40,000 कोटी जेन्ना वापरले तेन्ना ह्यो सगळ्यो बिल्डिंग्यो, रोड, ब्रिजीस सगळे तुमी बांदले. आमी आज मेळशे उबे आसा दाखोवपाक की कशा पद्दतीन उदक भरलेलें आसा तें. आतां तुमकां सांगता, एक वर्स पयलीं मायकल म्हणून आमगेलो मेळशेचो रहिवाशी, ताणें कंप्लेन केल्ली खंय डिजास्टर मॅनेजमेंटाक की बाबा पळय आं ज्या पद्दतीन ही कोर्टाची बिल्डींग शेतान जी बांदिल्ली आसा ताजे नंतर जें उदक सोक करून घेतालें शेत ताका त्या उदकाक वचपाक वाट ना आनी हॅझर्ड क्रिएट जावं शकता, तातूंत लोकांचे लायफ वचूं शकता. आतां म्हाका बाबान एक सांगा, हांवें कालूच म्हणिल्लें दीस इज द बिगिनींग. मेळशेकार बुडोवन मरपाक सुरवात जातली हाजें हें प्रत्यय आतां हें सुरवात हांगाच्यान सुरू जातलें. लक्षांत दवरा की जितले पयशे मोडल्या ते मागीर ब्रिजां खातीर आसूं, रस्त्यां खातीर आसूं, खंयच्यो बिल्डींगो बांदिल्ल्यो आसूं, सरकारान ताचे दोबरात तिबरात प्रायस वाडयले एस्कलेट करून. आनी दुसरी गजाल, वता थंयसर मुद्दम पळय रस्ते पेड्यार जावन पडल्या, खंयसर उदक ब्लॉक जावन पडल्या, संपूर्ण गोंयान उदक ब्लॉक जावन पडल्या. हाज्या पयलीं जेन्ना डॅवलपमेंट नाशिल्लें पळय तेन्ना अशी पुट्टी येनाशिल्ली बाबा. बीजेपी सरकारान जें डॅवलपमेंट केलां पळय तें फक्त बिल्डींग दाखयता, पण उदकाच्या बाबतींत तांच्यांनी मात विचार करूंक ना. कित्याक खबर आसा, हे बीजेपीवाले हांव देवा कडेन मागता बुडोवन मेले पुरो म्हणून ह्याच उदकान. कारण हांच्यांनी लोकांची परिस्थिती आज ही बुडोवन मारपाची केल्ली आसा. कित्याक खातीर, ह्या चोरांनी पयशे चोरून खाले, लोकांच्या गरीब जनतेचे पयशे चोरून खाले. आज आमकां मेळशेकार आमी दोगूच जाण येवं, आमी आतां एमर्जंसीन आयल्या, कळ्ळें न्ही. इंडिफरन्स ऑफ पॉलिटिकल पार्टी, आमी मेळशेकार म्हणून आयल्या दाखोवपाक फक्त हे मेळशेन कितें चल्लां तें. आज हें दाखोवन दिता की हे सरकारान सगळें चोरून खालां. पंचायती पंचायती जबाबदार आसा तितलीच. आज तुमकां सांगता, गॅबी सर म्हूण ताच्या घरान फूल उदक भरलें. कारण कित्याक, ड्रेनेजी हांच्यांनी सारकें करूं ना मरे. ड्रेनेज म्हणटा ती पावसा खातीर तयारी आसता न्ही, की उदकाक वाट दिवपाक जाय, उदक वचपाक जाय सारकें. त्यो ड्रेनेजी बांदल्या, त्यो बंद पडल्या, खंय क्लॉक जाल्या, क्लिनिनेशन कित्याक ना. आज म्हज्या घरान येदो व्हडलो हुणको पडलो, अचानक म्हगेली आवय भितर गेली. हाजो अर्थ कितें खबर आसा, जर उदकाक जर वाट दिल्ली वेवस्थीत वचपाक न्हय जाल्यार हें अशा पद्दतीचें हें डिजास्टर जावचें नाशिल्लें. आज हांव मुद्दम विचारतां तुमच्या माध्यमाच्यान, डिजास्टर मॅनेजमेंटान कितें केलें, डेप्युटी कलेक्टर कलेक्टरान कितें एक्शन घेतली, आनी तुगेल्या चीफ मिनिस्टरान आतां पर्यंत कितें इन्स्ट्रक्शन दिलें आपल्या सरकाराक की बाबा जेणे करून मेळशेकारूच न्हू तर संपूर्ण गोंयान हें उदक जें भरलां ताज्या पासून लोकांक कशें वाटोवपाक जाय मातशें सांगा. अमित भाऊ, आनी एक कलवट तुमी आतां पळया, हे जे डंपींग केलां पळय, हे सगळो हो जो रस्त्याचे डॅब्रीज आसा, हांगा एक कलवट आशिल्लो, एक कलवट होते आशिल्लो. हय, ह्या कलवटाक दोनांयचेर तांणी हो रस्तो वयर काडटा आसतना सगळी माती हाडून ती आनी रबल हाडून हांगा उडयले. म्हाका दिसता एक PWD बारीक सारीक प्लॅनिंग आसपाक जाय. आज तो रस्तो वयर काडटा आसतना तांणी मेन रोड जो मेरसो आसा तो बुडयला. हे बुडयता आसतना म्हाका दिसता मेर्शेकारांक बुडयला. आनी हें करता आसतना जशें तनोज बाब म्हणटा तशें, वेर इज डिजास्टर मॅनेजमेंट, वेर इज आर MLA, वेर इज द पंचायत. आमी हांगा येवन हें आज दाखयता. ताचे पयलीं म्हाका दिसता पंचायती लास्ट 4 दीस जाले हांगा उदक भरता. काल पावसान चड उदक भरिल्लें, आज पावस कमी आसा म्हणून आज फूटभर उदक आसा. आनी जो थोडो पावस पडलो भरती आयली की 1.5 फूट जातले. सगळे कचरो जो थंय डंप करता, मेरशे हॅज बिकम अ गार्बेज ग्राउंड, नॉट जस्ट चर्ची द एन्टायर थिंग. जो पर्यंत हायकोर्ट मॉनिटर करताले तो पर्यंत हांचेर बोडी मारताली. मेरशे आनी ज्यो पंचायत ज्यो आसा दोनी, ह्यो पंचायती हांगा फक्त गार्बेज सद्या जाल्या. देर इज कोणाचे सुयेर सुद्दां कोणाक पडून गेल्ले ना. पंचायत्स आर बींग कंट्रोल बाय डिफरंट पीपल. पंचायत फक्त नांवापुरते आसा आनी त्या खातीर लोकांचे कोणाक पडून गेल्ले ना. सिमिलरली आय वील रेज वन मोर इशू ऑफ दीस सिग्नल, द स्मार्ट सिग्नल दीस गव्हर्नमेंट हॅज मेड. मेरशेच्यान जर पणजे वतलो जाल्यार 20 सेकंडाचो एक पॉयंट आसा, 20 सेकंड सिग्नल मेळटा. म्हणजे मेरशेचो हो जर मेन रोड आसलो आसुनी, मेरशेकारांक 20 सेकंड मेळटा हांगाच्यान त्या सायडीन वचपाक. एन्ड मॅन दीस इज ऑन हे सिग्नल, आनी हे सिग्नल ऑन आसना, स्ट्रेट सिग्नलूय ऑन आसा. सो हाव इट इज स्मार्ट सिग्नल वॅन यू आर गोईंग टू कट इन टू दॅट सिग्नल, खंयच्यान कोणें हाडून मारूंक शकता हें म्हाका जे स्मार्ट सिग्नल इन्स्टॉल करता तांकां कळना अशें ना. पूण दॅन इफ पीपल फॉल्टर देर दॅन ओन्ली दे मेक मनी. कित्याक हो प्रायवेटायज केला, हो सिग्नल जो आसा हो प्रायवेटायज केला गव्हर्मेंटान, अँड द अमाऊंट इज शेअर्ड
बाय द प्रायव्हेट ओनर विथ गव्हर्नमेंट आणि ते करतलं जाल्यार मुद्दम डिफॉल्ट करप. सो मेर्शेकारांक आणि जे चिमलचे लोक येतात यू हॅव टू क्रॉस ओवर टू पेंजीम. वेन दे क्रॉस ओवर, वेन द फ्रंट वेहिकल इज कमींग, थंय रेड जाता. रेड जाता म्हणसर तो क्रॉस करतात, ताका ए आय ऑपरेटेड सिग्नलांतल्यान फायन येता. दीस इज द वे गव्हर्नमेंट इज फ्लिसींग गोवा, फ्लिसींग गोवन्स आनी मोर पर्टिक्युलरली जे आमचे कालापूरचे आनी मिर्शेकार जे चिमलचे जे लोक आसा तांकां हो त्रास करपाक जबाबदार आसा. आतां ऑफिशियली हांव कंप्लेंट करतलो. आतां तुमी थंय पळयल्यार तुमकां कळटलें, आय वी वील आस्क द ट्रॅफीक डिपार्टमेंट टू इमिजिएटली चेंज द सेटींग ऑफ द सिग्नल सो दॅट मिर्शेकार आनी चिमलकार जाणी आपल्यो सॅक्रिफायसीस केले आपली शेतां दिवन हांगा हे रस्ते बांदपाक, तांकां पयलो रायट मेळटलो की दे शूड ऑल्सो गेट अ रायट ऑफ फास्ट टू कम टू पेंगिंग सिटी. आनी एक गजाल तुमकां सांगता, जे स्मार्ट सिटीचें काम थंय चालू आशिल्लें पळय ताजो जितलोय जो कचरो डॅब्री जी जाल्ली पळय ती हाडल्या आनी हांगा उडयल्या, मेळशेन हाडून उडयल्या. आनी ताज्या कारणा म्हणून हें भरलां सगळें पळय. आमी कितें डंप, आमी कितें मेळशेकार म्हणजे कितें बाबा, हें रे स्क्रॅप जाल्या रे, डंप यार्ड जाल्या आमी ही प्लेस. मुद्दम पळयात, तुमकां दाखयता हांव, तुमच्या नजरेक येवनी म्हणून दाखयता. हे मुद्दम पळय दाखयता हांव. दोन हे जर सोल्युशन हांगा काडले ना न्ही, आय थिंक वी हॅव टू कलेक्ट कशी दिसता, हेवटेंच्यान दिसता. यो दाखयतो तूं. मी आसा इन गोवा लायव्हाचेर, आतां इन गोवा लायव्ह अपडेटाचेर. आनी तुमी पळोवंक शकता हांगा मेर्शे, हांगासर मेर्शे सिग्नल जंक्शन आसा थंय तुमी पळोवंक शकता जंय नवी कोट येवपाचो आसा. आनी इतलें उदक दोनी सायडीच्यान, हांगा शेतां आसा आनी हे सायडीक मॅनग्रोव्ज आसा. इतलें उदक हांगा आतां भरलेलें आसा की लोकांक येवपाक वचपाक त्रास जाता. हे मॅनग्रोव्स आनी दुसरे सायडीक हांगा शेत. अशेच अपडेट आम्ही तुमकां घेऊन येतले. पळयत रावात इन गोवा.